चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार शेखर निकम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय. सावर्डे येथील मतदान केंद्रावरती जात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. आणि हे करत असताना कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या सदविवेक बुद्धीला स्मरून मतदान करावं ही माझी नम्रतेची आणि कर्तव्याची विनंती आहे.